परिसर में स्टंटबाजी करना युवकों को भारी पड़ गया। दो कारों और एक बुलेट बाइक पर स्टंट करके सोशल मीडिया पर वीडियो वायरल करने वाले तीन युवकों को पुलिस ने गिरफ्तार किया है, जिनमें से एक नाबालिग भी बताया जा रहा है। रविवार की सुबह वैसे भी फुटाला तालाब परिसर में लोगों की भीड़ रहती है, लेकिन बीते रविवार को सैकड़ों की तादाद में लोग जमा हुए थे। इस बीच हुड़दंगी युवकों ने कार की रेस लगाई, कार पर स्टंटबाजी करने लगे। पब्लिक के बीच जानलेवा तरीके से गाड़ी चलाते हुए कोहराम मचा दिया। खबर मिलते ही गिट्टी खदान पुलिस मौके पर पहुंची। पुलिस को देखते ही उत्पाती युवक भाग निकले, लेकिन पुलिस ने उनका पीछा नहीं छोड़ा। गाड़ी के रजिस्ट्रेशन नंबरों के जरिए तीनों वाहनों का पता लगाया गया। युवकों के घर पहुंचकर वाहन जब्त किए गए। मोटर व्हीकल एक्ट सहित दर्जन भर धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। सुबह 9:30 बजे के दौरान एक नागरिक ने कंट्रोल रूम को फोन कर इसकी जानकारी दी थी कि फुटाला में बड़ी संख्या में लोग जमा हुए हैं, कोई अप्रिय घटना ना हो इसलिए गिट्टी खदान पुलिस थाने के कर्मी तुरंत मौके पर पहुंचे। इस दौरान काले रंग की कार क्रमांक MH 31 BZ 999 और सफेद रंग की कार क्रमांक MH 40 AR 5787 के चालक आपस में रेस लगाते हुए पब्लिक के बीच रैश ड्राइविंग करते हुए दाखिल हुए। बीच सड़क पर कार रोक दी गई, जोर जोर से हॉर्न बजाते हुए दोबारा स्पीड में कार निकाली गई। लोगों की जान की परवाह किए बगैर लापरवाही से यू टर्न लिया गया। पुलिस कर्मियों ने उन्हें रोकने का प्रयास किया, लेकिन कार में सवार युवक फरार हो गए। इसी बीच MH 31 FM 6464 नंबर की बुलेट पर सवार युवक ने भी अपनी बाइक पर स्टंटबाजी की और वहां से फरार हो गया। पुलिस वाहन के नंबरों के जरिए दोनों कार चालकों के घर पहुंची। काले रंग की कार नाबालिग चला रहा था, सफेद रंग की कार बाबा बुद्धा जी नगर निवासी अरविंद सिंह भंडारी की थी। उन्होंने बताया कि बेटा युवराज उम्र 23 वर्ष अपने दोस्तों के साथ कार लेकर गया था। बाइक वाड़ी निवासी किशोर नरवाड़े की थी। उन्होंने लाइसेंस नहीं होने के बावजूद भी अभय शैलेश गोलताई उम्र 19 वर्ष को अपना वाहन दिया था। इंस्पेक्टर डेरे ने बताया कि तीनों वाहन जब्त कर लिए गए हैं। माता पिता और वाहन के मालिकों को थाने बुलाया गया। वहीं ट्रैफिक विभाग के इंस्पेक्टर विनोद चौधरी ने मोटर वाहन कानून की विविध धाराओं के तहत कार्रवाई की है। सभी के माता पिता को पुलिस ने चेतावनी दी और युवकों को छोड़ दिया, लेकिन उनके वाहन पुलिस ने जब्त कर रखे हैं। कानूनी प्रक्रिया पूरी करने के बाद वाहन छोड़ दिए जाएंगे। 18 जून 2023 ला सकाळच्या वेळेत फुटारा तलाव या ठिकाणी काही फोर व्हीलर आणि टू व्हीलर हे स्टंटबाजी करत होते। अशा प्रकारचे सोशल मीडियावर काही पिक्चर व्हायरल झालेले होते, व्हिडिओ व्हायरल झालेले होते, त्याच्याबद्दलची आम्हाला माहिती मिळाली आणि काही तक्रारीसुद्धा आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही ते व्हेकल ट्रेस केलेले आहेत। त्यामध्ये आम्ही 2 फोर व्हीलर आणि 1 बुलेट असे आम्ही ट्रेस केलेले आहे आणि त्या वाहन चालकांचे आणि मालकांचे आम्ही शोध घेऊन ते वाहन आम्ही डिटेन केलेले आहे आणि त्या वाहनांवर आम्ही पोलीस स्टेशन गिट्टीदांमध्ये ऑफेन्स रजिस्टर करून ट्रॅफिक ब्रँचतर्फे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि त्यांच्याकडून आम्ही 21,700 रुपये दंड वसूल केलेला आहे आणि सध्या अजून त्यांच्यावर आम्ही केस जे आम्ही दाखल केलेले आहे त्या केसचा सुद्धा आम्ही पुढील तपास करत आहोत आणि ते व्हेकल्सचे मालक आणि त्यांना उपयोगात देणारे त्यांच्यासुद्धावर आम्ही कारवाई करत आहोत। बरोबर आहे। आता आम्हाला जे आता माहिती मिळालेली आहे की रविवारचे दिवशी सकाळच्या वेळी फुटारा तलावावर काही असामाजिक तत्वाचे लोक येऊन तेथे स्टंटबाजी करतात, त्यामुळे इतर सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे आता आम्ही तिथे एक उपाययोजना आखलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्ही उपाययोजना आखून जे कोणी तिथं स्टंटबाजी करतील किंवा रॅश ड्रायव्हिंग करतील त्यांच्यावर आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे वाहन डिटेन करून त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कडक कारवाई करणार आहोत। त्यांचे वाहनसुद्धा आम्ही डिटेन करणार आहोत आणि अशा प्रकारे आता तिथे स्टंटबाजी आम्ही खपून घेणार नाही आणि आम्ही इतर लोकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की त्यांनी अशा प्रकार करू नये। जे वाहतुकीचे नियम आहे त्याचे पालन करून त्या अनुषंगाने वाहन चालवावे, स्वतःच्याही जीवाला धोका निर्माण करू नये आणि इतरांच्याही जीवाला धोका निर्माण करू नये। एक क्रेटा वाहन होती MH 40 AR 5787 याचे मालक आहेत अरविंद सिंग भंडारी, बाबा बुद्धाजी नगरला राहणारे आहेत आणि हा त्या दिवशी 18 जूनला फुटारा तलावर त्यांचा जो मुलगा आहे युवराज अरविंद सिंग भंडारी व 23 वर्ष राहणार बाबा बुद्धाजी नगर
तसेच एक होंडा सिविक कार आहे MH31 BZ0999, त्याच्या ओनरने ते कार एका मध्यस्थीकडून एकाला विकलेली होती स्क्रॅप करण्यासाठी, परंतु त्या मध्यस्थीने त्याच्या स्क्रॅपमध्ये न विकता ते त्यांनी दुसऱ्याला विकलेली आहे, आणि त्याच्यावर एक जुएनाईल 17 वर्षाचा मुलगा तो स्टंटबाजी करत असताना मिळून आलेला आहे. तर आम्ही त्याच्यासुद्धा शोध घेत आहो, ज्याला वाहन विकलेलं होतं स्क्रॅप करण्यासाठी, त्याने स्क्रॅप न करता ते वाहन विकलेले आहे, त्यावरसुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत. तसेच बुलेट आहे MH31 FM 6464, त्याचे चालक आणि मालक आहेत अभय शैलेश गोलाई व 19 वर्ष आंबेडकर नगर कंट्रोलवाडी, त्यांचीसुद्धा आम्ही बुलेट ताब्यात घेतलेली आहे आणि त्यांच्यावर आम्ही भारतीय दंडसंहिता आणि मोटर वाहन कायद्यान्वये आम्ही कारवाई केलेली आहे. आता जे आम्ही वाहन डिटेन केलेले आहे त्यांचे जे चालक आहेत त्यांच्याकडे जे परवाना आहे लायसन्स आहे ते आम्ही आता RTO तर्फे त्यांचे लायसन्स कॅन्सल करण्याची आम्ही कारवाई करणार आहोत, आणि वेळ प्रसंगी जे वाहनाचे जे रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशनसुद्धा आम्ही सस्पेंशन करण्याची आम्ही कारवाई करणार आहोत. आणि यानंतर जे आम्हाला स्टंटबाजीमध्ये करत असताना किंवा राईड ड्रायविंग करत असताना आम्हाला जे वाहन चालक आढळून येतील त्यांच्यावर आम्ही मोटर वाहन कायदा भारतीय दंडसंहितान्वये कारवाई करूनच त्यांचेसुद्धा आम्ही लायसन्स कॅन्सल करण्याची आम्ही प्रोसिजर करणार आहोत. NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सा अंसारी की रिपोर्ट.